नमस्कार, सुस्वागतम मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत झटपट पौष्टिक असे लाडू. चपातीपासून हे लाडू आपण बनवलेले आहेत. लहान मुलांना देण्यासाठी अत्यंत पौष्टिक असे आहेत, त्यामुळे नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन. आपल्याला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगायला विसरू नका. इथे आपण दोन चपात्या ह्या मिक्सरला फिरून घेतलेल्या आहेत. आता एका कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण थोडेसे बदाम आणि काजू हे थोडेसे आपण रोस्ट करून घेणार आहोत. याच्यामध्ये तोपर्यंत आपण खारकेची थोडीशी पूड आलेली आहे, तयार केलेली आहे. ही पूड जी आहे ती आपण टाकणार आहोत. 2 ते 3 चमचे खारकेची पूड आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. ते काजू थोडेसे लाल झालेले आहेत, बदाम पण थोडेसे लाल झालेले, हे आपण काढून घेणार आहोत. आता याच्यामध्ये बारीक किसलेलं खोबरं आहे, ते 2-3 चमचे घालून आपण थोडंसं याला भाजून घेणार आहोत. खोबरं लाल झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी खसखस घालणार आहोत. खसखस लगेचच गरम होते, फार वेळ घालणार नाही आहोत. आणि याला काढून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण आता आपण एकत्र करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये साधारण 1/2 कप किसलेला गूळ आपण घालणार आहोत. 1/2 कप किसलेला गूळ घालून आपण याला मिक्स करून घेणार आहोत. गूळ बारीक किसून घ्यायचं आहे, नाहीतर दाताखाली जे आहेत याचे कण येतात. खडे राहिले नाही पाहिजे, बारीक किसलेला गूळच पाहिजे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे आता तूप घालणार आहोत. तुपामुळे याला बांधीवपणा आणि पौष्टिकपणा दोन्ही येतो. आणि आता आपण याचा लाडू बांधणार आहोत. अत्यंत पौष्टिक असा छान चपातीचा लाडू तयार होतो. लहान मुलांना खायला द्यायला हरकत नाही. आता याचे आपण लाडू बांधून घेणार आहोत. हे लाडू छान पौष्टिक असे होतात, लहान मुलांना वजन वाढवायला चांगले लाडू आहेत. ज्यांचं वजन कमी आहे त्यांच्यासाठी हे लाडू अत्यंत पौष्टिक आणि छान आहेत. याच्यामुळे तूप खोबरं सर्व मुलांच्या पोटामध्ये जातं. आपल्याला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगायला विसरू नका.